महाराष्ट्रामध्ये संत्र्याचे सर्वात जास्त उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांवर आज अतिशय वाईट परिस्थिती आलेली आहे. एकतर वातावरणातील बदलामुळे झाडावरती संत्रा टिकत नाही आणि शेतकऱ्यांनी खर्च करून कसा बसा तो टिकवला तरी त्याला योग्य भाव मिळत नाही आणि वरून कुठल्याही पद्धतीची सरकारी मदत शेतकऱ्यांना दिली जात नाही, त्यामुळे शेतकऱ्यांवर आज आपल्या संत्रा बागा तोडण्याची वेळ आलेली आहे.